आई आई काय रे, काय झालं ओरडायला? आई, अगं विनय दादाने लग्न केलं. काय? मामा तुम्ही छान. आज अगदी सती सावित्रीचा चेहरा करते. ती सुद्धा लाजेनं मान खाली घालेल. द्या ना धर. आपण सुद्धा हरिश्चंद्राशी आवलात नाही. रावण म्हणतात मला, रावण माहिती ना तुला? मामा मामा म्हणायचं नाही मला. तुम्ही समजल्याने मामा मामा करून मला मामा बनवलाय कम्प्लीट, कळलं का? नाही मामा मामा म्हणून 5 लाखाला चुना लावलाय मला. तुम्ही चुना लावलाय 5 लाखाला. एक सांगतो, या 5 दिवसाच्या आत 5 लाख रुपये वसूल नाही केले ना तर नाव सांगणार नाही पाहतील म्हणून. मामा मी काय म्हणते मामा? बाबा कामिने, काय ऐकून घ्यायचं तुझं? काय ऐकून घ्यायचं तुझं? तुझं ऐकलं म्हणून तर माझी पोरगी सोनल तिला आत्तापासून लग्नाची तशीच ठेवली आहे. कारण तू मला सबूत दिला होता तुझ्या पोरासंगत माझ्या पोरीचं लगीन लावून देईन म्हणून. आणि तो बाहेरून लगीन लावून आला. आला तो आला वर माझ्या पोरीच्या नावानं बोंबाबोंब चालू ठेवली आहे. माझी पोरगी लफड्या कुलंगड्यातली आहे, लफडेबाज आहे म्हणून. नुसत्या पोरीचा बाप नाहीये मी, गावात भाई म्हणून इज्जत आहे आपल्याला. नुसत्या नजरेनं टरकत्यात बघून आपल्याला. आता मी म्हणायचं, तुम्ही फक्त ऐकायचं, कळलं का? नाही माझे 5 लाख रुपये 5 दिवसात परत करणं शक्य नाही तुम्हाला. 1 महिन्याची मुदत देतो तुम्हाला, 1 महिन्याची. 1 महिन्याच्या आत 5 लाख रुपये तू मला दिले नाही ना आज भिंतीवर तुझ्या नवऱ्याचा फोटो टांगलाय ना, त्याच्या बाजूला तुझा फोटो टांगल, कळलं का? नाही 1 महिना 5 लाख. चले चिरको चल, इथं फुस काटते है. अहो मी काय काय करणार काय आहेस तू? गप्पा बस. या विनयवर मी सख्या आईसारखं प्रेम केलं, पण हा मात्र माझ्याशी सावत्र आईसारखं वागला. तुझ्या बापाचाच माझ्यावर विश्वास नव्हता, तर याचा तरी कुठून असणार म्हणा. तुझ्या बापाने सगळी इस्टेट त्या विनयच्या नावावर केली. आपण दोघ सावत्र ते सावत्रच राहिलो. तू सख्खा मुलगा असून सावत्र, आणि मी सख्खी बायको असून सावत्र. पण आता नाही, आता मी याला याची जागा दाखवून देणारच. मला ना विचारत लग्न करतोस काय? एका महिन्याच्या आत तुझ्या बायकोला या घराबाहेर काढलं नाही ना तर नावाची कामिनी नाही मी. मंदा, तांदळाने भरलेलं माप उंबरठ्यावर ठेव आणि आरतीची तयारी कर. आणि तू दरवाजाला तोरण लाव. काय अगं, तू तर सांगते तेवढंच कर.